दुधाची बाटली तर नाही दिसली त्याला होतं होतं का दूध पण उलट की मी तुम्हाला माहिती मी दूध पिते का कधी जिंदगीत पिले का दूध आता वाजलेला आहे रात्री तर 1:36 आणि हे माणूस झोपलेले होते ते आता जस्ट उठलेत आणि ह्यांना आज कोच्या घरी पौर्णिमा आहे म्हणून आणि तिकडं देवी पशु दूध केले त्याची आठवण झाली उठल्यावर तर ते आता रात्री 2 वाजत आले ते 2:10-2:20 कमीत तर हे चाललेत घरी दूध आणण्यासाठी गेटला कुलूप आहे चावी तर लिहिली का आणि बाहेर पाऊस पण येतोय पाऊस येऊन गेला वाटतं आतापर्यंत लाईट पण गेलेली होती आता जस्ट लाईट आली बघा एवढा हलकट माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही कुणी एवढ्या हलकट आहे ती आता त्यांची गाडी पण चालू होती का नाही काय माहिती कारण पावसात भिजल्यावर होत नाही स्कूटी गेट ओपन करून चाललेत 1:36 रात्री डेंजर मी आतापर्यंत जागीच होते हे फुल झोपलेले होते मच्छर तावते तरी झोपले होते गरमीमध्ये आणि लाईट आल्यावर आता उठून चालले दूध आणायला कारण शिवांश दागत होता त्याला खूप मच्छर तावत होते खिडक्या ओपन असतात आमच्या झोक्यामुळं त्याच्यामुळे या खिडक्यातून सगळे मच्छरमध्ये आले आणि लाईट नव्हती तर शिवांश खूप रडत होता कंटिन्यू त्याला कंटिन्यू झोका सुरू होता वरून हे पांघरून वगैरे टाकलं कारण मच्छर तावलं काही पण आता डेंगू वगैरे साथ निघलं तर त्याच्यामुळं आजच्या दिवसाच्या 1-2 तासाच्या झोपेमुळं परत त्याची बेदारी नको त्याच्यामुळं मी कंटिन्यू त्याला धोका देत होते पूर्ण हे गुंगतून घेतलं होतं मध्ये गरमी होईल म्हणून इकडून हे ओपन ठेवलं होतं बघा हे माणूस चालले पाऊस येतोच वाटतं थोडंसं 11:30-12 झाले वाटतं त्यांचं ते दुधाचं पण ते आत्ता चाललं ते आणायला लई डेंजर आहे तो त्यांना जायचं होतं 12 पण ते खूप त्यांना खूप झोप लागली वाटतं ते फुल झोपी गेले आणि आता लाईट आल्यामुळे त्यांना जाग आली लोकांना लाईट गेल्यावर जाग येते त्यांना लाईट आल्यावर जाग आली उठले की म्हणते दूध संपलं कारण डायरेक्ट मम्मीला त्यांचा फोन केला आहे त्या बी फुल झोपीत होत्या म्हणले आहे तर हे आता गेले तर आणायला त्याला मी तुम्हाला आल्यावर दाखवते की ते घेऊन येतात आणि आहे का नाही तर त्याला बघू आपण आज पौर्णिमा आहे तर बघा ना किती म्हणजे सगळा उजेडच दिसतोय सगळं हे बघा सगळं दिसतंय अंधारातलं बाजारातलं वगैरे पाणी वगैरे कारण पूर्ण चंद्र आहे पण मला इथून चंद्र दिसत नाही आहे आणि वरी आमच्या वरी एक फ्लोअर आहे आणि त्याच्यावरती टेरेस आहे सो एवढ्यावरी नाही येतात आणि शिवांश पण घरी झोपलेला आहे चव्हाण साहेब गेले दूध आणायला तर बघा हे इथं ना इथेच माझ्यावरती अटॅक केला होता कुत्र्यांनी तिथं बाजारामध्ये कार्यक्रम सुरू होता अभिजित जाधव आमू जाधव यांचं सिंगिंगचा शिवांशच्या बर्थडे दिवशी रात्री कार्यक्रम झाला मी तिथून असे यायले होते इथं गाड्या लावलेल्या होत्या गाड्याच्या खाली झोपलेले होते असेच आले तिथं मला पकडलं इथपर्यंत एवढं समोर कुत्रे येऊन भुकत होतं डेंजर बघा घोडा कसा हिंडतोय किती शांत वाटतंय दिवसा इथं खूप गर्दी असते इथं हे सगळे खाली दुकानं आहेत ना तर खूप जास्त गर्दी असते मला कपडेसुद्धा मी धुवायला येत नाही जास्त गॅलरीमध्ये दुपारी येते किंवा मग रात्री कारण तेव्हा थोडी शांतता असते किंवा इथं अंधार झालेला असतो सकाळी इथं खूप गर्दी असते इथं हॉटेल आहे चहाचं तर बघू चव्हाणसाहेब दिसती एक स्कूटी बघा इथं उजेड दिसतोय गाडीचा तर ह्यांना भेटलं आहे का नाही तेच आहेत हे बघा हे आमची गल्ली आहे इथून दिसते म्हणजे माझं सासर आहे आले ते आता दूध भेटलंय नाही भेटलंय आय डोंट नो एवढ्या लवकर कसे आले नक्की दूध नाही मम्मीने मदत केलाय वाटत एवढ्या रात्री कोण जात पण उठून दूध नसतं भेटलेलं काही नाही म्हणता उगो दुधाची बाटली तर नाही दिसली त्याला आपण तिकडून जाऊन बघू
होतं होतं का दूध? वा वा, मी तर दूध काही पित नाही, पण आज ते कसं आहे काय माहिती आहे, केशर काजू बदाम खावा तसलं आहे वाटतं त्या दुधामध्ये. सो मी नक्की ट्राय करेल आता. सुरू आहे गेट लावायला. पण उलट की मी तुम्हाला माहितीये मी दूध पिते का, कधी जिंदगीत पिले का दूध? मग उलट की एक घोट तर ट्राय करू द्या ना. एक घोट पण नाही का द्यायचं? नाही ट्राय केलं तरी कुणाचं काय चाललं? बरं ना का द्या तुमचं बघू ना. बर बघू द्या कसल्या काजू बदाम ते आहेत का माणूस गेलाय आणि स्वामी नक्की हलकटपणाची तुमचा कळत गाठा यालात ना. रात्री 2 वाजता गेलेत खुशात. कुणी दिलं? मम्मी होती का जागी? बिचारा पूर. वा वा, ह्याच्यामध्ये तर लईच मोठं सामान दिसत आहे. मला बी ट्राय करू द्या. वय कसली होती बघू द्या. तुम्ही पैसे प्या आणि मला सांगा. छान आहे बघू द्या. हा बाबा बाबा, ह्याच्यात तर लईच मोठं सामान आहे. मम्मी मला बी प्यायचे तर मी पण ट्राय करते.